नमस्कार सर. नमस्कार नमस्कार। हा सर, आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र असो कोकण असो या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे सर. आणि या पावसाचा इफेक्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्र असो, विदर्भ असो, खान्देश असो, मराठवाडा असो या भागामध्ये म्हणजे झालेला नाही परिणाम, परंतु थोडं का ना हो, फक्त ढगांचं थोडंफार काहीतरी दिसलं, वातावरण काहीतरी चेंज, थोडासाही चेंज दिसला, म्हणजे असा काही भरपूर काही मोठा परिणाम दिसला नाही. तर नक्की म्हणजे आज काही जिल्ह्यांना पाऊस राहील का, दक्षिण महाराष्ट्र असो किंवा उत्तर महाराष्ट्र असो किंवा विदर्भ व मराठवाड्यात काय, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचंच काय वातावरण राहील सर, म्हणजे शेतकऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती द्यावी. नक्कीच, काय असतं मान्सून आणि आता जे वातावरण थोडी बनत असतं, ह्या वातावरणाच्या अॅक्युरेसी मध्ये बराचसा 25% रिव्हर्सिंग फरक पडत असतो। उदाहरणार्थ ज्या वेळेस वेदरच्या कुठल्याही प्रेडिक्शनच्या मॉडेल वरती जर आपल्याला इंटेन्सिटी 80 दाखवत असेल, 100 दाखवत असेल, 20 दाखवत असेल, 25 दाखवत असेल, त्यामध्ये अॅक्युरेसी मध्ये सुद्धा मागे पुढे घसरण होऊ शकते। याच्यामध्ये जे मान्सून असेल, परतीचा मान्सून असेल, त्याच्यामध्ये जे अॅक्युरेसी, उदाहरणार्थ आपण जलप्रलय वगैरे शब्द वापरले होते, त्या पद्धतीने ते पाहायला मिळाले। आताचा वातावरणाचा परिणाम पहिल्यापासून सांगितलं, हे 25-30% भागांसाठी मर्यादित आहे, त्या पद्धतीने जी अॅक्युरेसी सुद्धा यायला लागली आहे। आजचं चित्र आपण पाहिलं तर पूर्वीच्या मागे जे घडलेलं आहे, जसं की नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी आवळांची गर्दी होऊन पाऊस पडलेला आहे, मोजक्या ठिकाणी ते 5-5% भागात पडलाय। आणि कालपर्यंत कोकण किनारपट्टीमध्येही बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, पण 25-30% व्याप्ती झाली। मात्र आजचं चित्र हे गर्मीच्या लेवल आणि ढगांची व्याप्ती नुसार आणि त्याच पद्धतीने जवळील असलेल्या तेलंगणा कर्नाटकच्या वातावरणाच्या बदलामुळे हे जे काही नांदेड, लातूर, सोलापूर, सांगलीचा बहुतांश भाग, कोकण किनारपट्टीचा बराचसा भाग, या भागांमध्ये संध्याकाळच्या परेडपर्यंत, दिवस मावळतापर्यंत कोणत्याही क्षणी आज पावसाचे चान्सेस मात्र आहेत। आजची आणि उद्याची तारीख मोठी पावसाची या भागांकरिता राहील। पहिले विषय क्लिअर करूयात आपण विदर्भाचा आणि मराठवाड्याचा, मराठवाड्यापेक्षाही खान्देशचा। खान्देश आणि विदर्भाच्या उत्तरेकडील भागांना घाबरण्यासारखं काहीही नाहीये, त्यांनाही पहिलेही सांगितलं, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी देखील या पावसाकडे दुर्लक्ष केलंय। पण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कालपासून वातावरण बिघडत असेल भाग म्हणजे लातूर परिसर असेल, सोलापूर असेल, सांगली परिसर असेल, नांदेड पट्टा असेल, या भागांमध्ये आज दुपारनंतर 2 वाजता ढगांची गर्दी जाणवायला लागेल। नांदेडचा दक्षिणेकडील भाग, पूर्वेकडील भाग आणि काही प्रमाणात उत्तरेकडील भाग, लातूरचे पूर्व, उत्तर, दक्षिण, हे तिन्ही साईडच्या भागांना 5-6 दरम्यान वातावरणामध्ये चांगला मोठा बदल घडेल आणि पावसाची शक्यता 5-6 वाजता नक्कीच या भागामध्ये आज राहणार आहे। आजची 30 ऑक्टोबर, तर याचा रिझल्ट सुद्धा सोलापूर धाराशिव पर्यंत मर्यादित आहे, बीड पर्यंत तुरळक ठिकाणी असेल आणि परभणीमध्येही तुरळक ठिकाणी, परळी वैजनाथ साईड, गंगाखेड साईडच्या भागांमध्ये असेल।